नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहताय अकरा डी जी नाईन आणि मी आहे प्रभाकर सूर्यवंशी नवाब मलिकांना काल पहाटे ईडीने अटक केल्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयातून मेडिकलसाठी जे जे हॉस्पिटलला नेण्यासाठी ईडीचं पथक घेऊन खाली उतरलं ईडीच्या बॅलॉर्ड इस्टेटच्या ऑफिससमोर एन सी पीच्या कार्यकर्त्यांची तुफान गर्दी जमा होती त्या गर्दीकडे पाहत नवाब मलिकांनी दोन चारदा हात उंचावून आपण जसं भारतमाता की जय वगैरे म्हणतो हो। मलिक काय भारत माता की जय बोल बोलणार नाहीत हा माणूस किती राष्ट्रप्रेमी आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे त्यामुळे त्याच्या तोंडून जर तुम्हाला भारत माता की जय ऐकण्याची इच्छा असेल तर ती सध्या तरी विसरून जा हा माणूस शिवसैनिकांच्या हातात जे शिवबंधन बांधलेलं असं त्याला गंडा दोरा म्हणायचा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर अगदी खालच्या भाषेत टीका करायचा हा त्याचा इतिहास आहे पूर्व इतिहास छत्रपती शिवाजी महाराज की जय असं म्हणलं सुद्धा याची जीभ कधी दजावली नाही हा माणूस भारत माता की जय काय म्हणणार असो मी त्यांच्या एकूण आविर्भावाबद्दल बोलत होतो ते हसत हसत बाहेर काय आले जसं काय यांना ईडीने चौकशीला नाही तर चहा पाण्याला बोलवलं होतं आणि चाय पे चर्चा आटोपली तसा मलिकांच्या हातावर चिमुटभर बडीशेप देत त्यांचा निरोप घेतला असावा ईडीच्या अधिकाऱ्यांनी असा एकूण त्यांचा आविर्भाव होता हसत काय होते हात काय उंचावत होते मी लगेच माझ्या एका पत्रकार मित्राला फोन केला जो त्यावेळी ईडीच्या ऑफिस बाहेरून हा सगळा प्रकार कवर करत होता एका चॅनलसाठी काम करत होतो मी त्याला विचारलं नेमकं काय झालं रे मलिकला सोडलं की काय तर त्यावर त्याचं उत्तर होतं मला वाटतं वेढा झाला आहे बघ कसा हसतोय म्हटलं अरे तो हसतोय मला पण दिसतंय पण झालं आहे काय काय नाही रे आता मेडिकलला नेणार आहेत आणि नंतर कोर्टापुढे उभा करतील रात्रीपर्यंत आत बघा कसला कॉन्फिडन्स आहे संध्याकाळ होता होता माझ्या त्या पत्रकार मित्राचे शब्द न शब्द खरे ठरलं पण त्याआधी मी फेसबुकवर नवाब मलिकांचा हा फोटो टाकला आणि त्याला शीर्षक दिलं होतं तुम इतना जो मुस्कुरा रहे हो याच्या पुढेही एक ओळ आहे पण ती तुम्ही समजून जा अशा एकूण विचाराने मी तो फोटो टाकला होता माझ्या या पोस्टवर दिवसभर अनेकांनी कमेंट्स केल्या त्या पोस्टवर बरीच चर्चा झाली पण मी मात्र एकच विचार करत होतो की ज्या माणसाला ईडीने अटक केली आहे तो माणूस असा हसू कसा शकतो तर त्यामागचं कारणही थोड्या वेळात मला स्पष्ट झालं शरद पवार जेव्हा अडचणीत येतात तेव्हा ते काही ठराविक लोकांना फोन करतात मागे राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी जे नाट्य रंगलं होतं आणि त्या सगळ्याच नाट्याला एका अकल्पनीय प्रसंगाने कलाटणी दिली त्या कलाटणी देणारा तो जो पहाटेचा शपथविधी घडला त्यावेळेस पवारांनी तेलंगणाच्या के सी आरना फोन लावला होता एका पुस्तकात तसा उल्लेख आहे थर्टी सिक्स डेज असं त्या पुस्तकाचं नाव आहे यावेळेस त्यांनी बंगालच्या वाघिणीला फोन लावला ममता दिदींना बंगालमध्ये ममतांच्या नेतृत्वाखाली अनेक घोटाळे झालेले आहेत त्यांना चांगला अनुभव आहे घोटाळ्यांचा नारदा लाच प्रकरण शारदा चिट फंड स्कॅम तुम्ही ऐकलं असेलच या सगळ्या घोटाळ्यात ममतांच्या अनेक जवळच्या सहकाऱ्यांना ईडी आणि सीबीआयच्या चौकशांना सामोरं जावं लागलं काही जण तर आत देखील गेले होते त्यातले काही जण आता सुटले तर काही अजूनही आत आहेत ईडी सीबीआय इन्कम टॅक्स या डिपार्टमेंटची कार्यशैली त्यांच्या धाडी हे सगळे जण नवीन असताना ते गोंधळतात त्यांची देहबोली बॉडी लँग्वेज बदलते चेहरा चिंता क्रांत होतो खांदे पडतात आणि ते अलगद या तपास यंत्रणांच्या जाळ्यात सापडतात पटापटा पोपटासारखे बोलू लागतात नवाब मलिकना ईडीने उचललंय आणि मामला देशद्रोहा इतका गंभीर आहे तर या प्रकरणाबाबत शरद पवारांना अजिबातच माहिती नव्हती असं ते म्हणू शकणार नाही मलिकांनी जर तोंड उघडलं तर किती जण उघडे पडतील या एका शंकेने शरद पवार अस्वस्थ आहेत या अस्वस्थतेतून त्यांनी एक्सपर्टला फोन लावला आणि त्याचा सल्ला घेतला ममता दिदींनी सांगितलं असणार त्या नवाब मलिकला सांगा अजिबात कपाळावर आठी आणायची नाही चेहऱ्यावर भीती दिसू द्यायची नाही हा निरोप मलिकांना नक्कीच पोहोचला असणार पण मलिक त्यावर एवढे ओव्हर ॲक्टिंग करतील असं कुणालाही वाटलं नव्हतं आपण निर्दोष आहोत म्हणून निडर आहोत बेधडकपणे कारवाईला चौकशीला सामोरे जात आहोत हे दाखवण्याच्या नादात हे वेळ लागल्यासारखे हसायला लागले, हसाय लागले। प्रश्न पडतो ना माणसाला तुम इतना केव मुस्कुरा हो नेहमीप्रमाणे मीडियाने सकाळी सकाळी बातमी चालवली मलिकांना रात्रभर झोप लागली नाही ईडीची कोठडी आहे महाराज इथं बाले भल्यांची झोप उडते मलिक काय चीज आहे त्यांचं सोडाव हो, आता हे महाशय ईडीच्या कोठडीत कोणाकोणाची नावं सांगतायत या विचाराने अनिल परब शरद पवार अजित पवार संजय राऊत आणखी बरीच मोठी लिस्ट आहे या सगळ्यांना काल रात्री तरी झोप लागली असेल का दुसरी अशी ही भीती यांच्या मनात असणार अनिल देशमुख गेले तीन चार महिने तुरुंगात आहेत सचिन वाजे तुरुंगात आहे वाजे कधीही पलटी मारू शकतो अगदी माफीचा साक्षीदार बनू शकतो सकाळच्या व्हिडिओत मी बोललोच होतो अनिल देशमुख पण असाच विचार करत असतील की जर मला यातून बाहेर पडायचे तर खऱ्या मास्टर माइंडचं नाव घेऊन मी मोकळा होऊ का मोकळा होऊन जातो एकदाचा अजून एक, एक मोठा मासा बाहेर आहे तो म्हणजे परमबीर सिंग मवी या सरकारच्या गळ्यात अडकलेला काटा म्हणजे परमबीर सिंग ना गिळतायत ना ओकतायत याला पोलीस कोठडीत टाकून चौकशीच्या नावाखाली याला तोडायचा असा बेत या महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा होता पण परमवीर सिंग या सगळ्यांचा बाप निघाला त्यांनी थेट सुप्रीम कोर्टाकडूनच त्यांच्या अटकेच्या विरोधात आदेश आणलेले आहेत त्या आदेशानुसार मुंबई पोलिसांना परमवीरला तुर्तास तरी अटक करता येणार नाही इकडे ना। आड तिकडे विहीर अशा परिस्थितीत शरद पवार आणि त्यांची महाविकास आघाडी सापडलेली आहे आतून तर ढसढसा दस राडावा लागेल अशी स्थिती आहे पण मारून मुटकून तोंडावर उष्ण हास्य आणावं लागतं आहे मित्रांनो उष्ण हास्य आणावं लागतं मग ते नवाब मलिक असोत की शरद पवार सगळ्यांचेच बारा वाजलेले आहेत यांना कुणीतरी स्पष्टपणे विचारायला हवं क्या गम है जिसको छुपा रहे हो तुम इतना जो मुस्कुरा रहे हो धन्यवाद नमस्कार